सोलापूर जिल्हा परिषदेची सोमवारी होणारी बैठक विविध विषयावर गाजणार असून उपस्थित पदाधिकारी आणि सदस्य काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 3 महिन्यातून एकदा घेतली जात असते. यामध्ये विभाग प्रमुखांना सभेसाठी विषय देण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध असताना सभेपुढे ऐनवेळच्या विषयाची खोगीर भरती कायम रेटण्यात येते. त्याचबरोबर कोविडमुळे गेल्या 2 वर्षांपासून सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात येत आहे. याचाही फायदा प्रशासनाकडून घेतला जात आहे असा दावा पदाधिकारी आणि सदस्यही करीत आहेत. ऐनवेळी विषय आला तर त्यावर अभ्यास करता येत नाही, मत मांडताना गैरसोय होते. या सर्व बाबी पाहता सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची आढावा बैठक गाजणार असेही परिसरात बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी गंभीर आरोप केले होते. याचबरोबर विविध विषयांवर सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची बैठक गाजणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.